महानगरपालिका क्षेत्रात सोयी सुविधा विकास योजनेअंतर्गत गोदई कॉलनी साकरोड येथील लुंबिनी बुद्ध विहार येथे काँक्रीटीकरण व पेव्हिंग ब्लॉक कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी लुंबिनी बुद्ध विहार समितीच्या वतीने आमदार फारुख शाह यांचा सत्कार केला. त्यावेळी आमदार फारुख शाह यांच्या सोबत डॉक्टर दीपश्री नाईक, सय्यद प्यारेलाल पिंजारी, आसिफ शाह, डॉक्टर बापूराव पवार, भैयासाहेब पवार, अर्जुन गायकवाड, प्राध्यापक विजय पवार, राजेंद्र बोरणकर, विजय सुरवंशी, साहेबराव लोंढे, दिलीप गुलाले, केशव जगदे, इंजिनियर धर्मेंद्र जालटे, विनोद चव्हाण, शरद भामरे, गौतम भामरे, निर्मला पवार, लता मैराळ, नूतन गांगुडे, कल्पना बोराणकर, रवींद्र सुरवंशी, अरुण मैराळ, फकीरा बागवान, सलमान अन्सारी आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील लुंबिनी बुद्ध विहार येथे सुशोभीकरणाचा कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. या कामासाठी या परिसरातील रहिवासी, आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री शालटे साहेब व तसेच परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी माझ्या स्थानिक विकास निधीतून पैसे मंजूर करून दिले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आपण बघितलं असेल की आम्ही कुठलाही पक्षपात किंवा जातीभेद न करता संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास कसा करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आता आपण बघितलं असेल मागच्या महिन्यात आम्ही विद्युत शवदाहिनीचा शुभारंभ आम्ही चितोडूर अमरधाम येथे केलेला आहे आणि लवकरच आता देवपूर अमरधाम येथे सुद्धा आम्ही एक विद्युत शवदाहिनीचा शुभारंभ करणार आहोत आणि लवकरच आता आम्ही एक अवधान शिवारात 6 एकर जागा शासनाकडून घेतलेली आहे आणि तिथे एक मोठा बुद्ध विहार आम्ही साकारणार आहोत आणि लवकरच 1 ते 1.5 महिन्यात आम्ही 1.5 कोटी रुपयाचा एक विपश्यना केंद्राची उभारणी करणार आहोत. ते पाईपलाईनचं काम जे आहे साक्री रोडवरील मोती नालावरील जे पूल आहे त्याच्या रुंदीकरणासाठी राज्य शासनाकडून 3.5 कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहे. त्याचा वर्क ऑर्डर पण झालेला आहे परंतु त्या रुंदीकरणाला आम्हाला जी पाण्याची पाईपलाईन आहे त्याची बाधा येते आहे आणि लवकरच ती पाईपलाईन आम्ही शिफ्ट करून आणि लवकरात लवकर रुंदीकरणाचं काम सुरू करणार आहोत.